श्री मुनीश्वराय नमः, ओम श्री दुर्गा रूपाय नमः, ओम श्री महामुनीश्वराय नमः। आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात त्यांचा खास सत्कार। नाही 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 नाही, शॉट ओके नाही झाला। मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही लक्षात नाही ठेवलं। हे बघा, हिरोईनने विष घेतलं आणि त्याची वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे। तुम्ही कशी गिरक्या घेत होतात ना, ते असं वाटलं पाहिजे की भोवताल तर जग तिच्या भोवती फिरतंय। प्लीज अमर बाबू, आता रिटेक नको। मला वाटतं हा शॉट ओके होता, मी अगदी असंच केलं होतं। मॅडम, इससे अच्छा और क्या कर सकती है, असली विष तो पी नहीं सकती। हे बघा, तुम्ही थकला असाल ना तर आपण जरा थांबू आणि मग पाहिजे तर शॉट घेऊ। ओ गॉड, बिहारी जी का इतना बड़ा साइट लगा है, 40 लाख का, बहुत देर हो चुकी है, चलिए जल्दी। हाँ हमें टाइम तो नहीं है, आणि प्रत्येक शॉटला जसा रिटेक व्हायला लागला। प्लीज, ते तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे। रिटेक मध्ये किती वेळ आणि पैसा जातो वाया हे मला चांगलं ठाऊक आहे। शॉट ओके नसताना तो ओके म्हणून मी स्वतःची फसवणूक करणार नाही। ओके, या विषयावर पुन्हा केव्हा तरी बोलू आपण, पण आता रिटेक नाही, माझ्याकडून तरी होणार नाही। अमर बाबू, आलो जाण्यापूर्वी कपडे इकडे ठेवा आणि उद्यापासून तुम्ही सेट होण्याची गरज नाही। यू आर नॉट इन माय फिल्म, मी दुसरी हिरोईन शोधेन। ओके, गासवाला शोभाला मी माझ्या पिक्चर मधून काढून टाकले। अमर बाबू, काय सांगते काय तू, शोभाजीला तू सॅक केली? अरे आज इंडस्ट्री मध्ये टॉप मॉस्ट हिरोईन, तिला तू सरळ घरी जा म्हणून सांगते? जॉब करते की सिरियसली बोलते, थट्टा करते की माचकाटे करते माझे? अरे बाबा, तू काय बोल ने, इकडे माझा ब्लड प्रेशर 200 वर द्यायला लागलाय। गासवाला, मी जे केलं तू योग्यच केलं। शोभा स्टॉप चिरन झाली ती माझ्यामुळे, मी तिला इंट्रोड्यूस केली आणि ती मला उलट उत्तर देते। अरे पण मला विचारला असता तर मी तिला माचका लावते, आता तिच्या घरी जाते, तिचे पाय धरते, चला न धरून सांगते कोणाला? नाही, तुम्ही पुन्हा शोभाजीला घेणार असाल तर मी तुमचा चित्रपट करणार नाही। तुला जायला सांगते आणि मी काय तिकडे शोभाजी बरोबर डान्स करू? ना बाबा ना, तुला जे बराबर वाटला ते तू केला ना। शोभाजी गेली उडत, दुसरी कोणी हिरोईन मागते सांग, आता जाऊन साइन काढते। माझा विचार आहे आपण हिरोईनच्या साठी एखाद्या नवीन चेहऱ्याचा शोध घेऊ। नवीन चेहरा बघायला मला भी आवडेल, पण त्याला घेऊन चित्रपट सक्सेसफुल करायची जबाबदारी तू घेते का? हो। मग उद्या जाहिरात देऊन टाकू, इसमें काय बडी बात आहे? चला आमचा पण 4 पैसा वाचेल, खरा का नाही? Thank you.
आलात? जरा लवकर पॅकअप झालं. शोभाचं आणि माझं सेटवर भांडण झालं. म्हणजे जो शॉट मला पसंत नव्हता तो शॉट ती मला. चल स्टुडिओतल्या गोष्टी घरात कशाला. खरे, घरी आल्यावर तुम्ही बाहेरचं जग विसरलात हे चांगलंय. तू मला विसरायला लावतेस. तू ही भूमिका करशील? मी मी संसारात तेवढी भूमिका निभावली तरी खूप झालं. अगं असं काय करतेस? डॅडी राजू ऑफ. मम्मी आज सूर्य पश्चिमेला उगवला का? का रे? नाही डॅडी माझ्या आधी घरी आले म्हणून विचारत. हे बघ तू हात पाय धुवून घे, तोपर्यंत मी चहा आणते तुमच्यासाठी. काय रे कुठे आहेस कुठे? ते शोभाजींचं ऐकलं खरं काय? तुला बोलायला दुसरा विषय नाही काय? हे बघ बाबा मी जे ऐकलं ते तुला विचारलं. तू ऐकलंस तर खरं आहे. मग आता पुढे काय? काय अजून काय ठरवलं नाही. तुझे लग्नाचं काय? तुला खरं सांगू का, लग्नाच्या मार्केट मध्ये जाऊन उभं राहिलं ना मुलगीच मिळत नाही. कुठे सगळ्या लपून बसता झाले जाणे बुवा. अगं याच्यासाठी एखादं स्थळ बघ. मुलगा तसा काय वाईट ना दिसायला. आणि परिस्थिती गबर आहे आणि कॅरेक्टर तर फारच चांगलं आहे. काय कॉन्फिडन्स आहे. फक्त कोटीवरचं गाणं आहे का शौक आहे. वा वा सांग हे ऐकल्यानंतर कोण मुलगी देईल बाबा मला? हो ना हे कशाला सांगायचं. मग कोण मुलगी देईल भाऊजी? ना भाऊजी मनासारखी मुलगी मिळेपर्यंत वाट पहा, घाई करू नका, नाहीतर घेऊन याल एखादी कोठीवरची मुलगी ग्रहलक्ष्मी म्हणून. बोलल्या आजीबाई बोलल्या. बहिणी माझ्यासाठी स्थळ बघताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करा. कोणत्या? ते म्हणजे मुलाचा त्याच्या स्वतःच्या मनावर संपूर्णपणे संयम आहे. इकडे तिकडे कुठेही बघण्याची सुतराम सुद्धा शक्यता नाही. आता केस थोडेसे पांढरे झालेत पण ते काय कलप लावून काळे करता येतील. काय तुमचे? अरे हो मुलीवरनं बरी आठवण झाली. तुझ्यासाठी एक फर्स्ट क्लास पोरगे बघून ठेवले. काय काहीतरी काय बोलतोस? अरे जोक नाही सांगत. अरे चंपाबाईच्या कोठेवरची ती गौरी नावाची पोरगी आहे ना. हा 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 बघशील ना तुला सांगतो. हिरोईन साठी जाहिरात द्यायचं विसरशील. जायचं बघायला. तशरीफ रखिए. ये रे बस बस. विजय बाबू हमारे ये नए मेहमान आप जैसे रईस लगते हैं. माझा खास दोस्त है अमर बाबू, बहुत बड़े फिल्म डायरेक्टर है. गौरी से गाना ऐकवायला मुद्दामून घेऊन आलोय. अमर बाबू? अरे चंपा भाई बहुत मशहूर नाव है यांचं. यांची हर एक फिल्म सिल्वर जुबिली केल्याशिवाय आठवतच नाही. बड़े शेठ, बहुत बड़े शेठ. क्या कहूं अमर बाबू, तुम्ही आमच्या कोठीवर यायला जरा देरी केली. मेरे को भी फिल्म में काम करने की हौस होती ना, इसके लिए तुम्हें घर से भाग के बंबई आई थी.
काय चंपा भाई इतना जायची ठहरो भी जल्दी क्या है इथे येणारा माणूस खूप विचार करून येतो पण एकदा कोठीवर पाऊल टाकलं की सुदबुद विसरून जातो पान खाणार बाबूजी नाही बाबूजी गौरी माझी बेटी आहे माझा सूर माझा ताल घेऊन आली शिवाय पोरगी जवान आहे खूबसूरत आहे चांद का टुकड़ा है अहो तुम्ही नुसतं बघितलं ना तर पागल व्हाल पागल Ah!
झोप नाही लागली अद्याप. गौरीचा विचार करतोय, तिच्या अंगी कला आहे, तिने मनात आणलं तर ती ग्रेट अभिनेत्री होऊ शकेल. पण काय, पण माणूस कलावंत म्हणून ग्रेट ठरला ना की त्याच्या गुणांपेक्षा त्याचे दोषच अधिक डोकावू लागतात. परिश्रम करायची तयारी नसते त्याची, इतरांचे तुसडे पडाने मागू लागतो तो. गौरी माणूस म्हणून कशी आहे जोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मी तिच्या नादी लग्नात काहीही अर्थ नाही. तुम्ही तिच्या नादी लग्नात अर्थ नाही या बाबतीत मी सहमत आहे तुमच्याशी. म्हणजे ती थोर कलावंत कशी होईल या अर्थाने म्हणालो मी. रात्रभर जागून तुम्ही तिचा विचार करताय? मला तिची नाही तुमची काळजी वाटते. तुझ्यासारखी बायको जवळ असताना माझी काळजी करायची गरज नाही. बायकोवर एवढं प्रेम असत ना तर एव्हाना एकाऐवजी दोन मुलांची आई तरी नक्की झाले असते. काय म्हणायचं काय तुला? काही नाही, तो लाईट ऑफ करा आणि झोपू द्या निमूटपणे. डाल दे काटा. बेटी गौरी उठ. अम्मी झोपू दे ना. अगं झोपायला पुरी जिंदगी बाकी आहे. अरे सोती काय ग, उठ आणि आम्ही काय सांगते ते ध्यान देऊ नये. बेटी आपली तकदीर उघडली आज. तू डायरेक्टरचा बच्चा, अगं पागल झाले तुझ्यासाठी. अरे कल बिन बुलाया आता इच्छा वो देख तू. वो जब आएगा तब इश्काची कट्यार चालवून घायल कर त्याला. अम्मी मला तो एक शरीफ माणूस वाटला, त्याच्या नजरेत कौतुक होत, जाणकारी होती. जी लंबी चौडी बातें मला नको सांगूस. मुकाट्याने मी सांगितलं तसं कर. त्याला इश्काच्या समिंदरात असा नेऊन बुडव की किनारा दिसलाच नाही पाहिजे त्याला. जीव गुटमळला पाहिजे त्याचा. अपने आप को भूल जाना चाहिए वो. बेमाजी मत पडू नको त्याचा. तो थापा मारेल काय वाटेल त्या. ये फिल्म का रोल उघड साहेब जोडवास. तशी चंपा पाहिजेत आम्ही तयार झाली म्हणा तू. अम्मी मला माहिती तुम्हाला काय म्हणायचं ते. त्याला पुरता नादी लावून कफल्ल करायचा असंच ना. पण अम्मी तो फार सज्जन माणूस आहे ग. पोरी इथे येणारे सगळे शरीफ असतात. येताना शराफत घरी ठेवून येतात आणि जाताना आपली निशाणी मागे ठेवून जातात. समजलीस? डायरेक्टर बाबूंचा काही मिरो नाही. अरे तो मोठा माणूस टेम नसेल मिळाला त्याला. आपण कुछ करना चाहिए. नुसतं हातावर हात धरून बसलो तर क्या फायदा. कर क्या सकते है आपण काय त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. अरे पण टेलिफोन करून काय बिघडतं. हा ये आयडिया अच्छी है. हॅलो. हॅलो मी गौरी बोलते. अमर बाबू आहेत का? हो मी अमरच बोलतोय. गौरी मी तुझाच विचार करत होतो. आमचं गाणं कसं काय वाटलं? मी म्हणजे आवडलं आपल्याला? हो तुझ्या अंगी जरूर चांगले कला गुण आहेत. तुझे ते सूर अजून माझ्या कानामध्ये रिंगाळत आहेत. इतकी नका माझी तारीफ करू. मी स्वतःला मोठी समजू लागेल. तुला कुठल्या पिक्चर मध्ये घ्यायचं याचा विचार करत होतो मी. काम नका देऊ. मी मागितलं का? मी तर माझं गाणं ऐकलं तरी यार. याल ना? मी वाट बघते आज संध्याकाळ. बघतो, वेळ मिळाला तर संध्याकाळी नक्की येतो. आज इतकं निरखून काय बघते माझ्याकडे? जे मी माझ्या डोळ्याने बघू शकतोय ते तू नाही पाहू शकणार.
आमच्याकडून बात पक्की समजा डायरेक्टर बाबू, आता देण्या घेण्याचं काय असेल ते सांगू टाका. अम्मी अगं पैशाची बात कशाला करतेस? अमर बाबू अहो तुमच्याशी कसला सौदा करायचा, तुम्ही त्या अर्थी मंजूर आहे. नाही देण्या घेण्याचं आपण नंतर बघू, आणि कोणाकडून फुकट काम करून घ्यायला मला कधीच आवडत नाही. मी प्रोड्युसरशी बोलतो, पण त्याआधी गौरीचे काही फोटोग्राफ आम्हाला लागतील. श्यामचे फोटोग्राफर मिस्टर सूर्यवंशी. नमस्कार. घ्या ना घ्या फोटो. पहली मुलाकात में तुम्हें देखा तो दिल ने कुछ अजीब सा महसूस किया. तुम्हारी आंखों में झांका तो दिल को लगा कि तुम भी वही महसूस. कट 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 कट. नहीं नहीं राजू, नहीं 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 राजू, शॉट बराबर नहीं हो रहा है. देखो डायलॉग इस तरह से बोलो कि जैसे तुम्हें इसके बारे में कुछ हो रहा है, सचमुच कुछ हो रहा है दिल में. देखिए अमर बाबू, आपने जैसा कहा मैंने वैसा ही किया. ठीक है एक और ट्राई करते हैं. अमर बाबू क्या प्रश्न, तुम्हें ऐसा का नहीं करत, तुम्हें स्वतः करून दाखवला तर. ओके ठीक है आप करके दिखाइए. पहले मुलाकात में तुम्हें देखकर दिल ने कुछ अजीब सा महसूस किया. तुम्हारी आंखों में झांकने के बाद देख लिया, बस यही करो. ओके गौरी, आज तुझे सगळे लव सीन्स खूप छान झाले. अमर बाबू माझे सगळे शॉट पहिल्याच टेक मध्ये ओके झाले याचा मला खूप आनंद झाला. आणि का कोठीवर नाचणाऱ्या बाईला तुम्ही संधी देताय? गौरी तुझं कोठीवरचं नाचगण अजून सुरू आहे? नाही सध्या बंद आहे, पण केव्हा सुरू होईल काय सांगता येत नाही. आणि मी आता फिल्म मध्ये काम करते म्हटल्यावर पूर्वीपेक्षा जास्त गर्दी होते. मला वाटतं तुझ्या कायमसाठी थांबावस, नाहीतर तुझ्या हिरोईनच्या इमेजला धक्का बसेल. कसं थांबणार अमर बाबू, अहो ज्या लोकांच्या मेहरबानीवर आम्ही आजवर जगलो त्यांना एकदम कसं तोडणार. या नरकातून बाहेर पडायची माझी सुद्धा खूप इच्छा आहे हो, पण काय करू मजबुरी आहे. गौरी गौरी उठ, तुझं घर आलं. घर अमर बाबू मी जिथे राहते त्याला तुम्ही घर म्हणता? आमच्या घराचा दरवाजा 24 तास उघडे असतात. इथं कोणीही येतो, पैसे फेकतो आणि मला नाचवतो. तो उपरवाला बी आमच्यासाठी काही करत नाही, नुसती मजा बघतो. तू एखाद्या चांगल्या वस्तू मध्ये नवीन घर का घेत नाहीस? चांगल्या वस्तीत आम्हाला घर कोण देणार अमर बाबू? शिवाय नवीन घर घ्यायचं म्हणजे पैसे तर पाहिजेत. तुमच्यामुळे 4 पैसे मिळतात ते घर चालवायला खर्च होतात. शिवाय मी राहण्याची मोठी होईपर्यंत अम्मीने खूप कर्ज करून ठेवले ना, ते लोक तगादा लावतात. सावती झालं अमर बाबू, आमची जिंदगी म्हणजे एक बहिरी नाली आहे. कितीही उपसली तरी काही फरक पडत नाही. येते मी. आम्ही तुझाच इंतजार करत होतो. आज किती पैसे आणलेस? पैसे अम्मी रोज या लाईनीत कोणी पैसे देत नाही. ते सगळे पैसे मिळवायला साल भर लागेल. एक बरस फिर इतके दिवस आणि वाक्या वैसे वेगळे. गौरी तुला भेटायला छगन बाबू आले होते, तुझी वाट पाहून निघून गेले. पुन्हा त्यांना खराब ठेवू नकोस. पागल होईये क्या? अरे तो छगन बाबू तुझ्यावरती वाटेल जेवढे पैसे मोजून राहते यार. हे काय कोणी बोलती तू? मी सिनेमाची हिरोईन आहे. अजय आज मी उद्या या लाईनीत मला पैसे पाहिजे तेवढे मिळतील. ते अमर बाबू सांगतात आणि त्यांच्या बोलण्यात तू भरोसा ठेवते. निधोर घ्या बेटी, या फिल्म लाईनचं काही खरं नाही. अगं अजून कुठल्याही पेपरात तुझं नाव सुद्धा नाही. वैष्ट अरे तत चालू रोजी रोटीला लाथ मारण्यात काय म्हटलं? देख लिया कितना भरोसा है उसके ऊपर. Thank you.
मी जिथे राहते त्याला तुम्ही घर म्हणता, आमच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. इथं कोणीही येतो, पैसे फेकतो आणि मला नाचवतो. तो उपरवरादी आमच्यासाठी काही करत नाही, नुसती मजा बघतो. काय चंपाबाई, आता आणखीन किती वेळ वाट पाहायची आम्ही गौरीची? शेजी ती तयार होते. हो इतकं वेळ? अम्मी हे पाठी आलीच. अम्मी अगं ये 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 गौरी. अगं किती वेळ वाट पाहायची आम्ही तुझी. गौरी अगं आम्ही बेचैन होतो तुला भेटण्यासाठी. आम्ही इथे आलो असं समजलं की तू धावत यायला पाहिजेस असशील तशी. गौरी बेटी जरा ख्याल रखना. ये गौरी ये आगाशी आमच्या जवळ आहे. आपल्यातलं हे अंतर जरास कमी कर. त्याशिवाय तो आमच्या दिलाची धडकन कशी करणार? गौरी मी असं ऐकलंय की तो फिल्मवाला तुझ्यावर लय मरतो म्हणे. तो अख्ख्या फिल्मचे तुला जेवढे पैसे देईल त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन एका रात्रीसाठी. अपमान केला. अरे समजते काय स्वतःला ती? आयुष्यात पुन्हा तोंड बघणार नाही तिचं. अरे अरे 4 पैसे फेकले ना तर असे 56 गौरी आम्हाला मिळती. समजलं? अम्मी हे लोक पैशाने विकत घ्यायला बघतायत मला. त्यापेक्षा गळ्यात आपण माझा जीव कणी घेत सबकुछ ठीक होगा बेटी. रोती काय कू काय कू रोती? या कोठीवर मी जन्मली एकाच गुंड्यासाठी. इथं जीव घुसपटून मरायची शिक्षा भोगावी लागणार आहे मला. यातून माझी सुटका नाही. सोडू नकोस गौरी, मी तुला नरकातून बाहेर काढीन. अमर बाबू आणि तुम्हाला गुड नाईट केल्याशिवाय मला झोपच येत नाही. गुड नाईट, जाऊन झोप जा. डॅडी आजकाल घरी आल्यावर तुम्ही माझ्याशी बोलत नाही, मला जवळ घेत नाही. माझं काय चुकलं का डॅडी? वाय डोंट यू कीप क्वाइट, उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस. डॅडी मी विचारतोय ते माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुला जा म्हणून सांगितलं ना. डॅडी तुम्ही माझ्यावर रागवलात. अमोल अमोल डॅडींची माफी माग. मी माफी मागणार? त्याने मला माझे काही चुक नसताना मारलं का मला? काही चुकलं असेल तर मी माफी मागते त्याबद्दल. प्लीज आता माझा बेजा खाऊ नका. मनात भूसम
वहिनी अरे कुठे गेले वहिनी कोण भाऊजी बसा ना वहिनी मी अशासाठी आलो होतो की अमर आहे नाही ते सकाळी शूटिंग साठी घर शोधायला बाहेर गेलेत तुम्ही बसा मी चहाने नाही नको नको वहिनी एक गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली तर राग नाही येणार भाऊजी माझ्या रागाला तुम्ही कधीपासून महत्व देताय वहिनी तुम्ही माझ्या रागवलात नाही मी समजू शकतो माझाच गाढवपणा तो खरं तर अमरला मी गौरीकडे न्यायलाच नको होत चूक झाली माझी नाही भाऊजी तेव्हा नाही पण आता चूक करताय तुम्ही माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते तुम्ही गौरीला ओळखत नाही वहिनी अमर जर गौरीच्या नादाला लागला ना तर त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही सावध राहा वहिनी सावध राहा सावध राहायचं म्हणजे काय करायचं भाऊजी या विषयावरून अमरशी भांडण करायचं हे धैर्य माझ्याकडे नाही मी त्यांच्याशी भांडण केलं तर ते जास्तच बिथरते उलट मी शांत राहणं चांगलं ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही वहिनी अहो एक वादळ घोंगावत आहे आणि ते तुमच्या दाराशी येत आहे अशा वेळी खिडक्या दारा बंद करून घेणं एवढंच माणसाच्या हाती असतं आणि वादळ जर येणारच असेल तर ते मी कसं थांबवणार भाऊजी वा वा चंपा भाय वा अरे इतना बड़ा मकान तो अपन कभी देखा ही नहीं था अरे ये तो अपनी गौरी बेटी की तकदीर और अमर बाबू की मेहरबानी है मामू हाँ वो तो है लेकिन चंपा भाई एका रात्री त्या माणसाने इतके पैसे खर्च केले कहां से लाया होगा इतने पैसे आपको आम खाने से मतलब या पेड़ गिनने से ये भी बात बराबर है लेकिन बंगला तरी तुझे नावाने केला है का ये अपने गौरी के नाम से किया है हाँ एक ही बात है ये कहा गया तो खिचड़ी में अमर बाबू तुमच्या म्हणून मी आज नरकातून बाहेर पडले स्वतःच्या घरात आले मी कोण होते आणि कुठे पोहोचले गौरी आयुष्याने तुला निदान एवढं तरी समाधान द्यायला हवं होतं बहुत बहुत शुक्रिया अमर बाबू फार मेहरबानी केली तुम्ही आमच्यावर मामू आप तो पागल जैसी बातें करते क्या हो गया अरे डायरेक्टर साहबांचे कसले आभार मानतो क्यों वो तो अपने ही घर के आदमी है खरं त्याला आभार कसले मानायचे पण एक गोष्ट लक्षात ठेव निदान यापुढे तरी तिच्या इच्छेविरुद्ध नाच गाणं करायची जबरदस्ती गौरीवर करू नकोस अमर बाबू गौरी आजपासून तुमची झाली लग्नाची नसली तरीही भरुणा चिमण्या गवती सोडून बाहेर आल्या होत्या मी हिरीत वाकून बघितलं चिमणीचं पिल्लू बिल्लू काही पडलेलं नाही दिसलं उमराच्या झाडाकडे न्याळून बघितलं आणि एकदम चमकलो काळजाचं एकदम पाणी झालं काय झाला की नाही तुझा अभ्यास चल जेवण घे बघू डॅडी आल्याशिवाय मी नाही जेवणार अरे त्यांना याला उशीर होईल तू जेवून घे आणि झोप पाहू नाही डॅडींना मी सकाळीच सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून नको नाही आले ते हे बघ चांगली मुलं आईचं ऐकतात हट्ट करत नाहीत ठीक आहे मग मी ना जेवता झोपतो तू जेवून घे मी थांबते त्यांच्यासाठी नाही मी जेवलो होतो डॅडीन बरोबरच नाही तर नाही जा अमोल अमोल गौरी बेटी सुनो आपल्या संसारात दंग असलेल्या अमर बाबूंना इथं खेचून आणायचं तर आजची रात्र ही तुझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची रात्र आहे आई अमर बाबू आई आई गौरी तुमचाच इंतजार करते अमर बाबू जरा ख्याल रखना अमर बाबू केव्हापासून वाट बघते मी तुमची अगं मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणायला गेलो होतो तुमच्या हाताने घाला
ऊट काढताय ना? तू नाही करायचंस, पण मला आपल्या माणसाचं काम करायला आवडतं. तू माझी अर्धांगी आहेस, माझ्या सुख दुःखाची सहचारिणी आहेस, असली काम तू नाही करायचीस. अमर बाबू, कसला विचार करताय? कुणाची आठवण झाली? गीताची, माझ्या पत्नीची. अमर बाबू, आजची रात्र बायको, मुलका, घरदार सगळं विसरून जा. असा मुका पुन्हा नाही येणार. आजची रात्र मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. आपण दोघं सगळं घरदार विसरून जाऊया, सगळं जग विसरून जाऊया. आज रविवार आहे डॅडी, शाळेला सुट्टी. आणि शाळा असती तरी मी शाळेत गेलोच नसतो. का? किती दिवस तुम्ही मला शाळेत सोडायला आलाच नाही. ठीक आहे, मी उद्यापासून गाडी घरामध्ये ठेवत जाईन. उद्यापासून रोज तुला. म्हणजे काय, रोज रात्री तुम्ही उशिरा आहे ना? अभ्यास कर, अभ्यास कर. ऐकलत का? रात्री घरी आलाच नाहीत तुम्ही, एक फोन सुद्धा केला नाहीत. मी स्टुडिओत फोन केला तर तिथेही तुम्ही. एका लेखकाबरोबर नवीन कथेवर डिस्कस करत बसलो तो रात्रभर. एक विचारू, अलीकडे तुम्ही सारखे आपल्याच विचारत असता, कोणाशी नीट बोलत सुद्धा नाही, घरी वेळेवर येत नाही. हे बघ, तू उगीच मला फलते प्रश्न विचारू नकोस. मला भूक लागली, काहीतरी खायला कर. काय झालं? काही नाही, बाहेरचा कचरा होता तो दूर केला. विचार, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? कॉंग्रॅच्युलेशन गौरीजी, पिक्चर सुपर्ब है. थँक यू. हा चित्रपट देखील जुबली होणार. अमर बाबूना नवीन काय नाही त्यात? गौरीचे हे यश मात्र अपूर्व आहे. ग्रेट काम केला तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक यू. याचं सगळं श्रेय अमर बाबूंना आहे. अहो, कॅमेरा समोर कसं उभं राहायचं हे देखील माहित नव्हतं मला. गौरीजी, नंतरच्या चित्रपटात तुम्ही हिरोईन असणार. ऑफकोर्स. अहो, आमच्या नवीन चित्रपटाचं शेड्यूल देखील फायनल झालं. ओ रिअली? तुमच्या जागी मी असतो तर चित्रपट यशस्वी झाला याची पार्टी. हो हो, अमर बाबूंनी आपल्या सर्वांसाठी पार्टी अरेंज केली. आपण तिथेच जाऊ. मॅडम आले ना अजून? गौरी आली नाही. नाही आल्या. तस सगळ्यांच्या आधी येते ती. फोन केला होता पण कोणी उचलत नाही. लाइट्स ऑफ.
अरे गीताजी आप ब्युटी पार्लर मध्ये कधी पाहिलं नाही यापूर्वी? प्रथमच येते मी आज. गुड, बाईने स्वतःची काळजी घ्यायला हवी, नाहीतर नवरा हातचा जायची शक्यता असते. नाही म्हणजे असं वाचलंय मी कुठेतरी. हे मुद्दाम आठवणीने सांगितल्याबद्दल थँक्स. पण मी मुद्दाम ते सहज सांगितलं, नाही म्हणजे तुम्हाला राग वगैरे आला असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण एक सांगू, कधीतरी ही एक हिंट तुम्हाला द्यायची अशी मनापासून इच्छा होती. कसली हिंट? गीताजी, तुमचा नवरा अमर, माझी एक चूक झाली म्हणून मला सेटवरून जायला सांगितलं, माझा अपमान केला आणि तोच डायरेक्टर त्या नव्या हिराने केलेली वाटेल तशी ऍक्टिंग चालवून घेतो, ती म्हणेल तसं वागतो, याचा अर्थ काय? या विषयावर तुम्ही जास्त न बोलणे चांगलं. अरे तुला काय झाला मला सामर्थ्य नाही. काल रसप्रिंट बघितला, एकदम बेकार झाला, कोणी पण चांगला बोलते नाही. यावेळेस माझा पिक्चर डब्यामध्ये जाणार. तुम्ही काही काळजी करू नका मिस्टर घासवाला, यापूर्वी देखील असं खूप वेळा घडलंय. लोकांनी ज्यामध्ये पिक्चरचं नाव ठेवली त्या पिक्चरने अवॉर्ड घेतले, सिल्वर ज्युबिली केली. पण यावेळी माझा तुझ्यावर विश्वास नाही, तुझ्या कामामध्ये लक्ष नाही, ते तू बघ बाबा, त्या हिरोईनच्या नादाला लागून तू माझ्या पिक्चरचा वांदा काढणार. हिरोईनच्या नादी लागून म्हणजे म्हणायचं का तुम्हाला? अरे आम्ही जे ऐकते ते बोलते, तू सेटवर म्हणे तिथे फार लाड करते, तिने काय सजेशन केला की ऍक्सेप्ट करते? मिस्टर खासवाला, कोणीही चांगली सजेशन दिली तर मी ती नेहमीच ऍक्सेप्ट करतो. ओके, तू काय पण काय बाबा, पण माझा हे पिक्चर सुपरहिट झाला पाहिजे, मग मला काय वांदा नाही. मी अमर बोलतोय. गौरी, तू आज सेटवर का नाही आलीस? बरं नव्हतं का तुला? मला माफ कर अमर बाबू, मी येऊ शकले नाही. गौरी, निदान स्टुडिओ मध्ये फोन तरी करायचास, सकाळी युनिटचा खोळंब झाला तुझ्यामुळे. आय एम व्हेरी सॉरी. आता मी तरी काय करू सांगा? परा पेपर मध्ये माझ्या सगळीकडे फोटो छापून आले आणि आज निर्मात्यांची लाईन लागली माझ्या घरासमोर. तू त्यांना सांगायचं नाहीस का की माझं शूटिंग तू करतेस म्हणून? अहो कसं सांगणार, इंडस्ट्रीचे सगळे बडे बडे लोक आले होते, त्यांना नाही मग कसं सांगणार. म्हणजे तू मला न विचारता नवीन कॉन्ट्रॅक्ट केलेस? म्हणजे काय? चालून आलेल्या रोजी रोटीला मी त्या लाच मारायची? नाही तसं नाही, पण आपला चित्रपट पूर्ण करायचा ना. अहो तुमच्या डेट्स मी दुसऱ्यांना कशी देईन? असं करा ना की असं फोनवर बोलण्यापेक्षा सर घरी येऊ द्या, मगच आपण बोलू. काय सांगेल काय, मी काय सांगेल, काला तुझ्यामुळे माझ्या पिक्चर डब्यामध्ये गेला, लोक अर्ध्या रुटून चालला. शेटजी तुम्ही काही काळजी करू नका. मी काळजी करू नको, मी काळजी करू नको, माझ्या पैसा माझ्या गेला, तुझा नाही गेला. आतापर्यंत माझ्या जीवर तुम्ही लाखो रुपये कमवलेत ना. अरे सॉड रे, कालची वाटा कशाला करते, आत्ता बोल ने, आत्ता बोल. ठीक आहे, मी कबूल करतो की आजचं माझं अपयश आहे. पण डोंट वरी शेटजी, पुढच्या पिक्चरला तुम्हाला काय वेळ लागला काय तुला? दुसरा पिक्चर मी तुला घेऊन करेल असं वाटला काय तुला? तुझ्यासारख्या फ्लॉप डायरेक्टरला कोण हात लावेल? दादा त्या हिरोईनला मास्का लाव जा, तुझ्यामुळे मोठी झाली ना ती, तिच्या वशिलाने एखादा पिक्चर मिळतं काय बघ जा. हॅलो, आपण कोण बोलताय?
करायचं असेल ना त्याला सांगा, त्यांचं नाव वाचून चित्रपट पाहायला गेलो, भयंकर निराशा झाली माझी। अमर बाबू सारख्या माणसाने इतका सामान्य चित्रपट द्यावा त्याचं वाईट वाटतं मला। तुम्ही मुद्दाम फोन करून सहानुभूती दाखवलीत, त्याबद्दल मी आपले आभारी आहे। तिचा आऊट झाला म्हणून फोन केला होता, त्याला त्याला सांगा आता डायरेक्शन सोडा आणि पानाचं दुकान घाला। हो सांगते। काय सिच्युएशन आहे अमर, एखाद्या माळ्यानं निवडुंगाचं जंगली रोपटं घरी आणून लावायचं, ते कष्टपूर्वक वाढवायचं, पण लोक मात्र त्या रोपट्याची स्तुती करतायत, माळ्याला कोणी विचारतच नाहीये। खरं तुझं म्हणणं, माती काम करून खराब झाले हाताकडे कोणाचं लक्ष जात नाही, त्याला भोवतीला काटायची कोणाला खंत नसते। तुझ्या पिक्चर मध्ये टाकण्यासारखी सिच्युएशन आहे की नाही? माझं पिक्चर कोणी पिक्चर दिलं तर ना। मित्र, आजच्या आपल्या पार्टीचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री मोहन राय। हियर ही कम। हॅलो हॅलो, हाव आर यू? हॅलो हाव आर यू? व्हॉट अ ब्युटिफुल, ग्लॅड टू मीट यू। अजय हात मिळवणे, हात मिळव। आपल्या पिक्चरच्या हिरोईन गौरी। अच्छा, आपली भेट फार उशिरा झाली असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे यापूर्वी भेट झाली असती तर? यापूर्वी जरी झाली नसली तर यापुढे नक्कीच होईल। हे आमचे डायरेक्टर अमर बाबू। अमर बाबू नाव ऐकलं कुठेतरी? एक्सक्यूज मी मिस्टर मोहन बाबू, आम्हाला निघायला हवं, एक महत्वाचं काम निघालं। आम्हाला म्हणजे गौरीजीना सुद्धा तुम्ही घेऊन जा। यस ऑफ कोर्स। माझी दैना तुझ्या विना,
ಕಣ್ಣಲ್ಲಿ ರಮಗುಣಿ ಉರುವಶಿ ಅಪ್ಸರ ದಿನ ರಾತ ಅಟವಿ ತುಂಕಳಾಗಿ ತುಸ ಅಸಲಾರದ ಓ ಮಲ್ಲನಕು ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ರಂಭಕೋಣಿ ಉರುವಶಿ ಅಪ್ಸರ ದಿನ ರಾತ ಅಟವಿ ತುಂಕಳಾಗಿ ತುಸ ಅಸಲಾದರ साफ कोसळा तुला जरा सुद्धा वाईट वाटलं नाही खूप वाईट वाटलं पण कोणाला सांगू चित्रपटाच्या प्रीमियरला सुद्धा तू आली नव्हतीस कशी येणार माझ्या बहीण पिक्चरचे मुहूर्त होते मला तिकडे जाणं भाग होत एक सांगू तुला काय माझा स्वभाव मनस्वी आहे तू दुसऱ्या कोणाशी लगट केलेली मला अजिबात आवडत नाही अमर बापू तुम्हाला ही सवय बदलावी लागेल कारण आपल्या दोघा जो तिसरा येणार आहे तर आम्ही घट्ट कवटाळून बसणार आहे कदाचित दुर्लक्ष होईल माझं तुमच्याकडे काय म्हणायचं का तुला तुम्हाला कळलं नाही मला काय म्हणायचं तू मी तुमच्या मुलाची आई होणार आहे अरे होऊ दे नकोस अनवरस मुलाला जन्म दिल्याचं पाप मला माझ्या माथे मारून घ्यायचं नाहीये यात कसला रे पाप तुमच्या प्रेमाची निशाणी मला पाहिजे हे शिवरी संपलं की पण बंगलोरला जाऊ तिकडे दोन चार महिने राहू आणि परत येऊ कुणाला काय सुद्धा करणार नाही जशी तुझी मर्जी पण ज्या मुलाला बापाचं नाव लावता येणार नाही अशा मुलाला जगामध्ये मुलगा अमर बाबू मला मुलगा नको मला मुलगी पाहिजे तिने बापाचं नाव लावलं नाही तरी हरकत नाही पण माझा वारसा पुढे चालवायला पाहिजे नाही गौरी मुलगी तर मुलीच नको अनवरस मुलगी म्हणून जर तिची परवड झाली तर अमर बाबू तर मी मला स्वतःला क्षमा नाही करू शकणार अहो मुलगा काय किंवा मुलगी काय ही परमेश्वराची देण आहे त्याचा विचार आता कशाला करायचा जायचं ना आपण फक्त दोन चित्रपट खाली आले सगळं आयुष्यभरच्या मेहनतीवर पाणी पडलं ताबडतोब लोकांनी मला फ्लॉप डिरेक्टर ठरवलं आता मला डायरेक्शन करता देखील कोणी नवीन पिक्चर द्यायची शक्यता नाही जिथे सगळं संपलं असं वाटत तिथे आयुष्याला सुरुवात होते पण या सगळ्या गोष्टींचा विचार नंतर केव्हा तरी शांतपणे करू मी एक सुचवू का काय आपण महिना 15 दिवसासाठी बाहेर गावी जाऊन जाऊ तुम्ही मी अमोल त्याची परीक्षा झाली की आपण पुढल्या परीक्षेची लोकेशन बघायला मला बँगलोर जावं लागणार आहे शिवाय इतर प्रोड्युसर्सना भेटायचंय मी एक महिन्याने परत येईन मुबारक हो अमर बाबू मुबारक हो गौरी सुखरूप बाळण झाली काय झालं मुलगा मुलगी
तुम्हाला नाही खुशी झाली पण मला खूप खुशी झाली. अहो तवाईफला बेटी झाली म्हणजे धनाची पेटीच मिळाली की. गौरीला म्हातारपणी आता काही चिंता नाही. गौरीचे सगळे गुण या पोरीमध्ये उतरू देत म्हणून अल्लाह जवळ मी मन्नत मांगते. पाहिलं अमर बाबू तुमची मुलगी किती गोड आहे. अमर बाबू आमच्या रिवाजाप्रमाणे आजीनं पहिल्यांदा नातीचं तोंड गोड करायचं असतं तेव्हा मी माझ्या हातानं तिला मत जातो. अमर बाबू तुम्हाला मुलगा पाहिजे होता मला मुलगी पण उपरवाल्यांना माझं प्रथम ऐकलं मला मुलगी दिली तुम्ही हरलात आणि मी जिंकले. खरं तुझं गौरी तू जिंकलीस मी हरलो. शॉपिंग केलं नाही. अगदी वेळेवर आलात. मी आताच जेवायला बसणार होते. नाही तुम्ही जेवून घ्या माझं जेवण झालंय. घर म्हणून इतक्या दिवसानंतर आल्यावर चार घास घरात खायला काय हरकत होती. माझ्यासाठी काही महत्वाचा फोन किंवा पत्र वगैरे आलं होतं. तुम्ही बँगलोरला गेला ही बातमी छापून आली होती त्यामुळे कोण कशासाठी फोन करणार. गेल्या चार महिन्यात काही महत्वाचा फोन नाही. घासवाल्याचा फोन होता आल्याबरोबर पाठवून द्या म्हणून सांगितले. मी ताबडतोब त्याला भेटून येतो. हा हा सामना तयारी झाला. आता फाकाचं ते अमर बाबू यायची वाट बघते. चला थिंकअप द्यावेला द्यावेली दिया. नाही तुला नाही मी नंतर तुला फोन करते. अरे अमर बाबू चला तू कधी आली. ठीक आहे आताच येतोय. म्हणजे घरी आल्यानंतर कळलं की तुमचा फोन आला होता म्हणून ताबडतोब इकडे चालो. गड चांगला केला तू. काय काम होत. हे बघ अमर बाबू झाला गेला विसरून आपल्या नवीन पिक्चरचा पुन्हा डायरेक्शन द्यायचा तुला विचार करते. आफ्टरऑल एक पिक्चर फ्लॉप झाला म्हणून काय झाला. थँक्यू थँक्यू व्हेरी मच मिस्टर घासवाला. ए मधल्या काळामध्ये तू इकडे नव्हता ना म्हणून मी ते स्टोरी डायलॉग म्युझिक गाणी सगळा फायनलाइज केलाय. ते शॉर्ट डिव्हिजन बी केलाय. तो फक्त डायरेक्ट फ्लॉवर शूटिंग करायचा. तुमची सगळी तयारी झाली तर मग शूटिंग साठी मी कशाला हवा तुम्हाला. गौरी बाय तिचा ते एजंट मामू त्याला डॅट नाही म्हणते. आज टॉपची हिरोईन झाली ना ती पण तुझ्यामुळे हिरोईन झाली ती. तुझा ती ऐकेल. म्हणाले घासवाला. जगात कुणालाही तोंड दाखवण्याचं लायक इथं राहिलो नाही मी. लगेच स्वतःला कमी लेखायची गरज आहे का. एक पिक्चर फ्लॉप झाला म्हणून काय झालं. तुम्हाला फ्लॉप डायरेक्टर म्हणायचं धाडस तर कोणी करणार नाही. 100 चांगल्या गोष्टी केल्या तरी लोकांना त्याच कौतुक नसत. लोक फक्त वाईट गोष्टी मनात ठेवतात. लोक आपल्याविषयी काय बोलतात यावर आपलं महत्व ठरतं का. यशानं तुम्ही कधीही हुरवून गेला नाही मग दुःखाने एवढं खचून जायचं कारणच काय. दुःख माझा शोध घेत घरी आलं गीता की मीच त्याच्या मागे धावत गेलो हेच मला कळत नाही. ज्यानं दुःख पाहिलं नाही त्याने आयुष्यात पाहिलं काय. मग हा विषय मनातून काढून टाका. आपण पुन्हा कधीतरी यावर विचार करू. चालत गेलं विसरून पुढे जाऊ. हॅलो हॅलो बोलताय. मी गौरी बोलते. हाय हाऊ आर यू. काल तुम्ही माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला आला होता पण थांबला नाही. गाणं आवडलं नाही का माझं. नाही नाही फार सुंदर गाणं झालं तुमचं म्हणजे लाजवाब अप्रतिम.
मग थांबलो कोणी मदतीसाठी? काय करणार, ऍज युजुअल एक महत्वाची मीटिंग आली, जाणं भाग होत म्हणून. माझ्या बरोबर अपॉइंटमेंट ठरवायला वेळ नाही वाटत तुम्हाला? हा कधी एनी टाइम तुम्ही सांगाल तेव्हा. पण तुम्ही काय बोला, बिझी ऍक्ट्रेस, शूटिंग रेकॉर्डिंग चालू आहे. मी ते सगळं तुमच्यासाठी कॅन्सल करते. नाही नाही नाही, असं नाही करायचं बेटा भाई. अगं तू एक प्रतिथयश अभिनेत्री व्हावीस अशीच माझी इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक, काही कॅन्सल करू नकोस, कॅरी ऑन. ओके, बाय बाय. कसला विचार करताय? पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू कसं करायचा विचार करताय? आता यापुढे मला कोणी नवीन चित्रपट देणार नाही, संपलंय. तुम्ही कलावंत आहात, निदान कलावंताला तरी करायला हवं. प्रत्येक नवीन कलाकृती शून्य शून्यातूनच उभी राहत असते. नवीन चित्रपट निर्माण करायची जिद्द आहे ना तुमच्या अंगी, मग निराश व्हायचं कारणच काय? तुम्ही स्वतःच्या बॅनरवर नवीन चित्रपट निर्मितीला सुरुवात करा. वेळ लागला का तुला? माझ्या पिक्चर करता लागणारा पैसा कोण देणार मला? तुमचा चित्रपट पूर्ण व्हावा अशी नियतीची इच्छा असेल तर तो येईलही कुठून. पण जर आपणच हातपाय गायले तर आपल्याला तरी कोण मदत करणार? ठीक आहे, तू सांगतेस तर त्या दिशेने प्रयत्न करतो. चहा घ्या. मामू, अरे करतोस काय तू? यातलं तुला काही कळतंय का? चंबा भाई, एक प्रोड्युसर मध्ये त्या फिल्मला म्युझिक द्यावा म्हणून जीत करतोय. अरे गौरीच्या डेट्स मिळाव्यात म्हणून आयडिया ही, तुला कोण म्युझिक देणार? समजदार आहे चंबा भाई, तू बहुत समजदार आहे. ये इस वक्त रियाज के वक्त कौन नाटक का? अरे यहां तो कोई नहीं है. तशरीफ रखो. आज का गौरीबाईचा बंगला? आज काय काम होत? प्रेझेंट साहेबांनी पाठवलंय. साहेबांनी म्हणजे कुणी? तिथे येणारे सगळे साहेबच असतात. साहेब म्हणजे मोहनराव साहेबांनी. आण बघू काय थंडा गरम काय येणार? ऑर्डर नाही ना, चला फुटा निघा चला. चंपा भाय, माझा गळाला लागला. मोहनरायने तुझ्या सालगिऱ्याला मुद्दाम भेट म्हणून पाठवलाय. अस्सल हिराचा हार आहे. अमर बाबू या ना, या बसा ना. अमर बाबू बसा. नाही म्हणजे माझं स्वतःच काम होत, मी स्वतःच नवीन पिक्चर सुरू करतोय आणि त्यात हिरोईनचं काम तू. जरूर हो, पण डेट्सचा वांदा आहे चो. नाही म्हणजे मी लगेच डेट घेऊ शकत नाही. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही स्वतः चित्रपट करायचा विचारच सोडून द्या. काय? हा म्हणजे मी चित्रपट तयार करते, तुम्ही तो दिग्दर्शित करा. मंजूर आहे सौदा. औषध नकोय मला, कोणाचं उपकार नकोय. काय झालं, आमचं काही चुकलं का? तुमचं काय सुद्धा चुकलं नाही, माझं चुकलंय, सगळं माझं चुकलंय. त्यांचा पाडा माझ्या पुढे वाचू नका. औषध नको, दारू दे मला, दारू दे. तू डॉक्टर सांगत होते दारू पिल्यानंतर मी मरेन, एवढंच ना? मरू दे मला, सुखाने मरू दे. नाही डॅडी, आम्हाला गरज आहे तुमची. नाही, कुणाला माझी गरज नाही. एक टॉप डिरेक्टर आहे, मी माझ्या सगळ्या सुखा कबूल करतो, पण मला सुखाने मरू द्या, सुखाने मरू द्या.
आपण मला बघून चकित व्हायचं काही कारण नाही, कारण आपण प्रथमच भेटतो एकमेकांना. पण मला तू चांगलंच ओळखतेस. तुम्ही जो माणूस तुझ्यामुळे आयुष्यातून उठला त्या दुर्दैवी माणसाची मी पत्नी. अच्छा, म्हणजे तुम्ही अमर बाबूंच्या पत्नी गीता. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय तुमच्या नवऱ्याच्या तोंडून, खूप स्तुती करतात तुमची. आज मुद्दाम वाकडी वाट करून आला? कारण कारण माझे पती खूप आजारी आहेत. मग मला कशाला सांगताय? हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, माझं घर ते हॉस्पिटल नाही. गौरी, त्यांच्या भोवती प्रेमाचे धागे फार कुशलतेने विणलेस, आता ते तोडलेस तर हा घाव त्यांच्या जिव्हारी लागेल. आतापर्यंत जसं प्रेमाचं खोटं नाटक केलंस त्याचप्रमाणे. गीताबाई, आम्ही नाटक करतो त्यासाठी लोक आमच्यावर लाखो रुपये उधळतात. हा फुकटचा तमाशा आम्हाला परवडणार नाही. गौरी, हात जोडते माझ्यापासून. मला माफ करा बाई, तुम्ही जाऊ शकता. तुमचा नवरा जिवंत राहिला काय किंवा मेला काय? खबरदार पुढे एक अक्षर बोलीस तर. तुला थोडी तरी माणुसकी असेल म्हणून मी तुझ्या दाराशी आले. पण तू माणूस नाहीस, सैतान आहेस, स्त्री म्हणून घेण्याला नालायक आहेस. सरप्राईज गौरी, आज एकदम अचानक. हो, मी तुम्हाला कितीदा बोलवलं पण तुम्ही कधी आलाच नाही. तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का? त्याचं काय गौरी, तू पडलीस एक सुपरस्टार, सुप्रसिद्ध अभिनेत्री, आणि त्यात एकाच वेळी तुझे दोन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. म्हटलं तुला वेळ मिळेल ना मिळेल, भेटशील ना भेटशील. न भेटायला काय झालं, भरपूर वेळ होता माझ्याकडे. अहो, माझे दोन चित्रपट लागले तरी प्रीमियरसाठी मला एकाने नाही बोलवलं. त्यांना दोष देऊ नकोस, अगं त्यांची काही चूक नाही. अगं ते दोघेही बिचारे अडचणीत आहेत. त्या दोघांचे चित्रपट पहिल्याच खेळायला पडले. खरं सांगताय? म्हणून कदाचित त्याला तुला फोन करायला वेळ मिळाला नसेल. मला असं वाटतं गौरी, यापुढे ते तुला टाळण्याचाच प्रयत्न करतील. मला काय फरक पडतोय, अजून माझ्या हातात पुष्कळ चित्रपट आहेत. माझी अपॉइंटमेंट आहे, आठवण करून देतो. माझा सेक्रेटरीच येतो, मला गेलं पाहिजे गौरी. महत्वाची अपॉइंटमेंट आहे फायनान्सच्या लोकांच्या बरोबर, अजून माझी काहीच तयारी नाही. प्लीज मला जायला पाहिजे. थँक्स फॉर रिमाइंड. मोहन बाबू, माझं ऐकून तरी घ्या. कोण अमर बाबू, खूप दिवसांनी आलात. पण तुम्ही गप्पा का? तुमच्यासारखी माणसं अपयशाला घाबरत नाहीत. मला खात्री आहे तुम्ही परत नवीन चित्रपट निर्माण कराल. नाही, मला तसं वाटत नाही. आमच्याकडे नवीन कादंबरी आली आहे, एक जबरदस्त कथानक आहे, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे कादंबरी. कोठीवरची मुलगी. अमर बाबू, आज जर कोठीवर दुसऱ्यांच्या मुली नाचताना पाहून तुमच्यासारखे शरीफ लोक खुश व्हायचे, पण या कोठीवर नाचणाऱ्या मुली तुमच्यासारख्या शरीफ लोकांची औलाद आहे याची कधी त्यांना आठवण होती का? स्वतःची बायका मुलं घरी सुरक्षित ठेवून तुमच्यासारखे शरीफ लोक इथे येतात. अहो, इथे जन्म घेणारी मुलं कुणा मोल मजुरी करणाऱ्या गरीबाची नसतात, तर तुमच्यासारखे शरीफ आणि जागीरदार लोक याने बाप असतात आणि जाताना आपल्या शराफाची निशाणी इथं सोडून जातात. मी तुझं भाषण ऐकायला इकडे आलो नाही. एक बाप येणारा माझ्या मुलीला इथून घेऊन जायला आलोय. कोणाची मुलगी, कोण आहे तो बाप? लग्न केल्याचं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? काय पुरावा आहे की मुलगी तुमची आहे? अमर बाबू, इथं मुलीला लोक ओळखतात ते आईच्या नावानं. मी तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला इकडे आलेलो नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जा ही मुलगी, पण आधी तिचा सौदा करा, तिची किंमत मोजा आणि मगच घेऊन जा तिला. नाहीतर कोठ्यावर नाचणारी एक सामान्य बाई तू.
तुला मी अभिनेत्री बनवली, समाजामध्ये तुला प्रतिष्ठा मी मिळवून दिली, लाखो रुपये उधळले तुझ्यावर मी आणि बदल्यामध्ये काय दिलंस मला तू? बर्बादी, बदनामी, काय मेहरबानी केली ना तुम्ही अमर बाबू आमच्यावर? आता भरपूर मोबदला वसूल केलाय तुम्ही, आमच्या तारुण्याची किंमत मोजली आम्ही। अहो आम्ही गुन्हेगार असू पण आमची इज्जत लुटणार आहे, तुम्ही काय कमी गुन्हेगार आहात? जगातल्या शरीफ लोकांना जाऊन सांगा, पैसे मोजून द्या आणि मुली परत घेऊन जा म्हणावं, आणि हे तर शक्य नसेल ना, समुद्रात जाऊन जीव द्या, मला तुमचं तोंडही दाखवू नका। शराफत से निकल जाइए अमर बाबू, वरना धक्के देके बाहर निकालना पड़ेगा।
पहिली तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? अहो निराश झालेला अमरला तुम्ही वाचवलं. नाही तर गौरीच्या नादाने येईल विजू. तिचं नाव देखील काढू नकोस माझ्या पुढे. गौरीच्या नादाने मी खरंच स्वतःला विसरून गेलो होतो, हरून बसलो होतो. तिथं मला वेळेत सावरलं म्हणून नंतर मी भाऊजी. माणूस निमित्त मात्र असतो, पण जीवनातला ऊन पावसाच खेळ मात्र कायमचा चालू असतो, आणि यावर माझा विश्वास आहे. खरंय वहिनी तुमचं. आपण कोण निमित्त होत याला सुद्धा महत्व आहेच. मग तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? काय करायचं ठरवलंयस? प्लॅन एकच, स्वतःचा नवीन चित्रपट सुरू करायचा. गुड. त्यात खूप अडचणी आहेत. तुम्ही स्वतःचा फायनान्स नाही, स्वतःचा स्टुडिओ नाही, हे घर गहाण ठेवून काय चार पैसे. काहीतरी काय बोलतोस? हे घर गहाण ठेवून काय होणार? तू आणि तुझ्या बायकाबर काय रस्त्यावर येऊ द्यायचे? मी एक सुचव तुला, या चित्रपटाला संपूर्ण फायनान्स करायची माझी तयारी आहे. बोल, केव्हा सुरू करतोस? प्लीज डोंट डू इट. का? एक टॉप डिरेक्टर आहे. यू आर ग्रेट डिरेक्टर. अरे सुबह का भटका शाम को वापिस आता है तो उसे भटका नहीं कहते. हाँ एक चूक केलीस आयुष्यात तू, पण पुन्हा काय तीच चूक करणार आहेस? कुणाच्या उपकाराचा उज पेळण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये. काहीतरी बडबडू नकोस. उपकार कसले? इट्स अ बिझनेस. केवळ माझ्या मैत्रीसाठी तू. हा तसं म्हण पाहिजे तर मैत्रीचा एक तरी ऋण फेडायची संधी देशील की नाही तुम्हाला? काय नाच शिकायचा? गौरी, ही खबर वाचलीस तू? कसली? अगं उद्या अमर बाबूची नवीन फिल्म रिलीज होतीये. नवीन फिल्म? हो, या फिल्म मध्ये त्याने एका नवीन हिरोईनला चान्स दिलाय. पण ती माझ्या बरोबर कधीच करू शकणार नाही. गौरी तू गाफील राहू नकोस. कोण जाणे, उद्या लोक त्यांना डोक्यावर घेतील आणि तुला मात्र विसरतील. मम्मी, हे अमर बाबू कोण ग? ज्याला आमच्या पायाशी धूळ समजून आम्ही झटकलं, आमच्या आयुष्यातल्या जत्रेतला एक सोंग. आवडलं ना? मग आता तुला मी माझी बेडरूम दाखवतो. कमेन कमेन. तर ही माझी बेडरूम मोहनजी. तरी तू माझ्या घरात मला न विचारतो का? मी याला राग आला तुम्हाला? अगं मुळीच नाही. आज तर मी फार खुशीत आहे आणि याला कारण ही अंजू. अंजू तिची ओळख करून देतो, ग्रेट ऍक्ट्रेस गौरी. हॅलो. मी नाव ऐकले, त्यांची भूमिका असलेले चित्रपट मी आवडीने पाहिले. या विषयावर आपण पुन्हा कधी बोलू. मोहन बाबू हिला जायला सांगा, मला तुमच्याबरोबर एकांतात काही बोलायचंय. एकांत? गौरी यापूर्वी कधी आपण एकांतात बोललोय असं कधी झालं नाही का? आणि आता ते शक्य नाही, कारण मी तिच्याशी लग्न करतोय. लग्न? मग प्रेम माझ्यावर केलं ते? तुला हे काय नवीन नाही, कारण तुम्ही माझ्यावर प्रेम असल्याचं नाटक केलंस. प्रेमाचं नाटक? गौरी या जगात सगळेच अमर बाबू नसतात. अगं माझं नशीब चांगलं म्हणून माझी संपत्ती संपायच्या आत तुझं तारुण्य ओसरलं गौरी. अगं अशात बघ तुझा चेहरा. प्रेमाचं नातं अतूट असत ग. अमर बाबू सारखा सच्चा माणूस तुझ्या आयुष्यात आला, खरं प्रेम केलं त्यानं तुझ्यावर, पण तू त्याला पायदळी तुडवलंस. त्या क्षणाला तुझा या जगाशी संबंध संपला गौरी. अगं मी तुला धक्के मारून बाहेर हाकलून देत नाही, हा माझा मोठेपणा समज. आय सेड गेट आउट. आय एम सॉरी अंजू. Ha 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 ha!
चोर माझ्या मुंडीला नाही तर गोळी घालीन मी. तुझ्या तर आहे गोळी जेव्हा भाग. तुझ्या मुलीला घेऊन माझ्याकडे कशाला आलीस? जा पुन्हा बाजारात जाऊन बैस. आणि तेवढे पैसे कमी पडले ना तर तुझ्या मुलीच्या पायामध्ये बदनामीचे ताळ बांधून तिला देखील नाचव. अमर बाबू, अमर बाबू, मी कबूल करते की मी गुन्हेगार आहे. तिला तुमच्या घरात आसरा द्या. हे एका सभ्य माणसाचं घर आहे. हे जर माझ्याकडे राहिली तर तो सिलसिला पुढे चालू राहील. थांब गौरी. बापाने मुलीला घरात घ्यायला नकार दिला तरी एक आई या नात्यानं मी तसं करू शकत नाही. एका बुद्धिमान माणसानं केलेल्या चुकीची शिक्षा या गरीब मुलीला कशासाठी? या जगात ती तुमच्यामुळे आली आहे. या घरावर तिचा हक्क आहे. ये बेटी इकडे ये. आई, वडील, भाऊ या सर्वांचं प्रेम मिळेल. तू आमची आहेस, तू माझीच मुलगी आहे, मीच तुझी आई आहे. चलिए मैडम, ले चलो इन्हें.